भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याची विनंती ठाकूर यांना केली आहे. राज्यसभेसाठी एक एक मताची बेगमी सुरू असल्यामुळे सध्या 3 मतं असलेल्या बहुजन विकास आघाडीला खूपच डिमांड आलेला आहे. चांगले दिवस आलेले आहेत. या पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना भेटण्यासाठी भाजप आणि शिवसेनेची नेते मंडळी त्यांच्या कार्यालयात सतत येत आहेत. धनंजय महाडिक यांनी 2 दिवसांपूर्वी ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर लगेचच शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि आमदार सुनील राऊत यांनी ठाकूर यांची भेट घेतली होती आणि आता भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी रात्री उशिरा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आणि त्यांना राज्यसभेसाठी बहुजन विकास आघाडीनं पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी हितेंद्र ठाकूरांना केलेली आहे. दोघांची देहबोली पाहता हितेंद्र ठाकूर यांचा कल भाजपकडे असल्याचं दिसून येते. मात्र हितेंद्र ठाकूर यांनी यापूर्वी महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेच्या वेळी पाठिंबा दिला होता. त्यामुळे नेमकं हितेंद्र ठाकूर कोणाला मतदान करणार, त्यांचे 3 आमदार, स्वतः ते स्वतः आमदार आहेत, त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील असे 3 आमदार नेमके कोणाच्या पारड्यात मतं टाकणार ते पाहणं महत्त्वाचं असेल.